केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची छेडछाड केली असल्याचा गंभीर आरोप श्रीपूजकांचे वकील नरेंद्र गांधी यांनी केला आहे. मंगळवारी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी केली. यावेळी कोणत्याही परवानगीशिवाय चेहऱ्यावर यापूर्वी लावलेला संवर्धनाच्या लेपचा काही थर काढून टाकला आहे, त्यामुळे मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्याचं गांधी यांनी यावेळी सांगितलं. एकूणच केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररित्या कृत्य केल्याचा दावा गांधी यांनी केला आहे, त्यामुळे श्रीपूजकांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे. मुळातच हा जो वाद आहे तो सेंट्रलच्या अंडर येत नाही, ह्याला एक महाराष्ट्र मॉन्युमेंट ॲक्ट लागू होतो. पूर्वी 1890 जे संवर्धन केलं ते पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष कलेक्टर यांनी स्वतःच्या अखत्यारीत केलं, तो त्यांना करायचा अधिकार नाही आहे. त्यांनी त्यावेळेस तर कुणाची परमिशन घेतलेलं नाही आणि आत्ताही कुणाची न परमिशन घेता पाहणी केली. जे लोक पाहणी करायला लावले त्यांना दे आर नॉट क्वालिफाईड. त्यांनी ही मूर्तीचं पाहणी करायला कुणाचीही परवानगी घेतलेली नाही आहे आणि कुणाचीही परवानगी न घेता जो 1892 त्यांनी जे काही संवर्धन केलं तेही पुल आउट करून काढलं, एक स्तर त्यातला काढला, तो काढून त्याचं काय केलं माहीत नाही, टाकून दिला. हे अधिकार कुणालाही नाही आहेत आणि हा जो खेळ चालवला आहे हे फक्त कलेक्टरांनी चालवलेला आहे, तो तत्वर थांबवायला पाहिजे. त्याच्याकरता मी आता असा दावा केला आहे की जे काही संवर्धन करायचं आहे ते कशा प्रकारे करायचं हे पहिल्यांदा कोर्टाला कळवण मुळे करावं, त्याबाबत आमचा अर्ज दाखल आहे. आता जन्म येईल सोमवारी. मुळातच हे जे लोक आले कुणाची परवानगी घेऊन आले माहीत नाहीत. मूर्तीला जर हात लावायचा असेल काय करत त्याला परवानगी घ्यावी लागते एन्शंट मॉन्युमेंट ॲक्ट प्रमाणे. इवन कलेक्टर जरी असले त्यांना सुद्धा परवानगी घ्यावी लागते, त्यांना मूर्तीला हात लावायचा अधिकार नाही, पिलआउट करायचा अधिकार नाही आहे. नाही नाही, जे काही केलं ते चुकीचं केलंय, ते लोकांच्या समोर विनयमुनेचे उद्योग चालले. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.